रोहा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गोविंद रघुनाथ मदगे यांना 6,000 रुपयांची लाच घेताना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. लाचलुचपत विभाग रायगडचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडील कांतीलाल तुकाराम वाघमारे यांनी त्यांची पत्नी प्रवीणा कांतीलाल वाघमारे यांच्याविरुद्ध विवाद आणि झटापट केल्याबाबतची तक्रार रोहा पोलिसात दिली होती. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. हे प्रकरण कौटुंबिक आणि अदखलपात्र स्वरूपाचे असून देखील तक्रारदार यांची आई प्रवीणा वाघमारे हिला अटक करावी लागेल असे तक्रारदार यांना बोलावून घाबरवले गेले. तसेच तक्रारीत मदत करण्यासाठी 10,000 रुपये लाचेची मागणी सहाय्यक फौजदार गोविंद मदगे यांनी केली असून तडजोडीअंती 6,000 लाच देण्याचे ठरले. रोहा बाजारपेठ पोलीस वाहतूक चौकीजवळ लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून गोविंद मदगे यांना ही लाचेची रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडले आहे.